ठरलं तर मग मालिकेच्या सात ऑगस्टच्या भागामध्ये इकडे सायली अर्जुनला सांगत असते की मुळात मला तर असं वाटलं होतं की ही खोली माझी सुद्धा आहे आणि इथे येण्यासाठी माझीही परवानगी घेतली जाईल परंतु माझा गैरसमज झाला होता इथे तर माझा गोष्टीवरती कसलाच अधिकार नाहीये असं म्हणून सायली ढसाढसा रडत असते अर्जुनला आता सायली रडते आहे खूप वाईट वाट वाटत असत तेव्हा आता अर्जुन सायलीला समजावत असतो तो सांगतो की तसा नाहीये मिसेस सायली इथे प्रत्येक गोष्टीवरती तुमचा अधिकार आहे परंतु तन्वेशी चांगलं वागणं हे कंपल्शन होतं ना आणि आपण दोघांनी मिळून केलेलं नाटक आहे ना हे सायली काही बोलणार इतक्यात आता रविराजांचा अर्जुनला आवाज आलेला असतो तेव्हा सायली पटकन आपले डोळे पुसते आणि रविराज एका क्षणी असं दाखवतात दोघे की जणू काही घडलंच नाहीये तर त्यानंतर रविराज आता अर्जुनला सांगतात की सॉरी मी तुम्हाला डिस्टर्ब तर नाही ना केलं तेव्हा अर्जुन सांगतो की नाही तर त्यानंतर सायली सांगते की तुम्ही गप्पा मारा मी खालते आहे आणि सायली हो रूम मधून निघून येते तर इकडून आता प्रिया तिला आडवे आलेली असते प्रिया अर्जुनच्या रूम मध्ये निघालेली असते सायली मुद्दाम तिला आता आडवत जाते सायली इकडून तिकडून आता प्रियाला आडवत असते जाण्यापासून तेव्हा आता प्रिया चिडते आणि सायलीला सांगते की नक्की काय चाललं आहे तुझं हे बघ बाजुरा हो मला रूम मध्ये जायचं आहे तेव्हा आता प्रिया सांगते की सायली म्हणते की वर कुठे वर तर फक्त आमची खोली आहे मग तेव्हा आता प्रिया सांगते की मी माझ्या खोलीकडे नाही अर्जुनच्या खोलीत मला जायचं आहे तेव्हा तर सायली मुद्दाम आडून राहते सायली प्रियाला सांगते की हे बघ ती आमची खोरे आहे त्यामुळे तू तिथे नाही जाऊ शकत तर प्रिया आता हट्टालाच भेटलेली असते सायली काही कमी नसते सायली पटकन आता प्रियाचा हात पकडते आणि खेचतच तिला बाहेर घेऊन जाते तर इकडे इकडे अर्जुनला आता रविरा सांगतात की हे बघ या व्यवसायातून मी कायमची निवृत्ती घेतली आहे ते तुला चांगलंच माहिती आहे परंतु वात्सल आश्रम मर्डर केस मध्ये नाव इन्वॉल्व्ह होतं म्हणून ती केस मी घेतली होती परंतु मला आता सगळ्यात जास्त लक्ष माझ्या प्रतिमेकडे द्यायचं आहे तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो मी समजून घेऊ हो शकतो बोल ना तुला नक्की काय हवं आहे तेव्हा आता अर्जुनला रविराज सांगतात की हे बघ माझ्या जेवढ्या काही केसेस आहेत ना त्या तू सांभाळाव्यात असं मला वाटतं आता ही बातमी ऐकून अर्जुन तर खूप खुश होतो आणि त्यानंतर तो सांगतो हो त्यान की हो आजच मी चैतन्यला सगळ्यांचे ब्रेप्स घ्यायला लावतो तर इकडे आता सायलीने प्रियाला बरोबर तिची लायकी दाखवून दिलेली असते प्रियाला तिच्या घेऊन आलेली असते आणि त्यानंतर दरवाजा बंद करून टाकते तिला तिला सांगते चांगलीच काढायला लागते हे बघ ही आहे तुझी खोली आणि ज्या खोली तू तर निघाली होतीस ना ती माझी आणि यांची खोली आहे कारस्थानी प्रिया तिथे आता सायलीला सांगते की तर तुमच्या खोलीत आता बाकी कोणी जायचं नाहीये असं आहे का तेव्हा आता सायली सांगते की हे बघ प्रिया तू नक्की सतत तिथे जायचं कारणच काय असत तू कशी आहेस हे मला चांगलंच माहिती आहे प्रिया काही मी भोळी नाही आहे त्यावर प्रिया हसायला लागते आणि सायलीला सांगते की भोळी अगं मूर्ख आहेस तू मूर्ख अग अग तुझा नवरा तुला इतका कंटाळा आहे ना की म्हणूनच तर तू माझ्या प्रेमात पडला आहे प्रियाच्या या वाक्यावरती सायली आता रागाने पेटूनच उठते आणि तिला सांगते की प्रिया तोंडाला येईल ते बोलू नकोसा तेव्हा आता प्रियामते अरे बापरे घाबरले मी काय करणार आहेस तू थोबाड फोडणार आहेस बर फोड अन फोड ना नाहीतर काय करते इथल्या वस्तू फोड या काचा फोड परंतु तुला गोष्ट सांगू का तुझा नवरा तुझा नाही तर माझा झाला आहे प्रियाच्या या वाक्यावरती सायलीला इकडे रविराजांचा आता अर्जुनची बोलणं झाल्यानंतर रविराज निघाले असताक्षणी अर्जुन आता त्यांना थांबवतो आणि त्यांना सांगतो की सिनेर थोडं बोलायचं असतो मला तुझ्याशी म्हणजे प्रतिमा आता परत आल्या आहे याचा मला खूप आनंद झाला आहे मग प्रतिमहत्याची बॉडी जी डेड बॉडी तुला मिळाली होती मग ती नक्की कोणाची होती आणि ती जर प्रतिमहत्याची नव्हती तर मग डी एन ए रिपोर्ट कशी काय मॅच आले अर्जुनच्या या प्रश्नावर रविराजांच्या डोक्यात प्रकाश पडतो आणि रविराजांना आता इन्स्पेक्टरच्या सगळं काही बोलणं आठवायला लागतं त्यानंतर रविराजांनी ती बॉडी पाहिलेली होती तेव्हा आता एका लॉकेटवरून सुमाने कन्फर्म केलं होतं की ती बॉडी प्रतिमाचीच आहे तर त्यानंतर डी एन ए रिपोर्ट जे रविराजांनी काढले होते ते सगळं सगळं आता त्यांना आठवलेलं असतं त्यानंतर रविराज सांगतात की तू जो प्रश्न विचारतोय अगदी तोच प्रश्न मलाही पडला होता परंतु प्रतिमा आली आणि आनंदाच्या भरामध्ये जो प्रश्न मला पडला होता ज्याची उत्तरं मला शोधायची होती ते सगळं काही मागे पडले तेव्हा आता अर्जुन सांगतो की हो मी तुला समजून घेऊ शकतो त्यानंतर रविराज ते आता सांगतात की ती जी डेड बॉडी मला सापडली होती ना त्याच्या आधीच मी खूप सारे पुरावे शोधण्याचा प्रयत्न केला होता तरी मला कळत की आपल्या तन्वीचा डी एन ए कसं काय मॅच होऊ शकतो नक्कीच तिथे काहीतरी असेल तेव्हा अर्जुन म्हणतो की तू टेस्ट नक्की कुठे केली होती सिनियर तेव्हा रविराज सांगतात की सिटी हॉस्पिटलला मी एक काम करतो अर्जुन मी ना जाऊन त्या हॉस्पिटलच्या डीन भेटतो आणि त्यांना विचारतो की जर ती गेलेली बाई तिच्याशी आपल्या तन्वीचा काहीच संबंध नव्हता तर मग रिपोर्ट कशी काय मॅच होऊ शकतात रविराज आणि अर्जुन अगदी योग्य ट्रॅक वरती शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते त्यांनी तेव्हा आता अर्जुन सांगतो की ओके सिनियर मी पण येतो तुझ्यासोबत तेव्हा आता रविराज अर्जुनला थांबवतात आणि सांगतात की नको काय ते डीएनए रिपोर्ट ती डेड बॉडी प्रतिमाची हे सगळं काही विषय आपण घरात नको काढायला त्याने पुन्हाईना खूप त्रास होईल तुला माहिती आहे ना की प्रतिमाच्या बाबतीत पुन्हा किती हळवे आहेत तेव्हा आता अर्जुन सांगतो की बरं ठीक आहे आणि रविराज तेथून जातात इकडे सायलीवरती आता प्रिया जोरजोरात हसत असते आणि तिला सांगते की सायली तुला एक गोष्ट माहितीच नाहीये आहे अगं तुला माहिती आहे का काल तेव्हा तू तु, तुझ्या तु तु रूममधून बाहेर गेली होतीस ना तेव्हा तुझ्याच नवऱ्याने तुमच्याच बाथरूममध्ये मला लपवून ठेवलं होतं अगं आणि जर आमच्या दोघांमध्ये जर खास काही नातं नसतं तर मग अर्जुन असं कसं काही वागला असता तेव्हा आता सायली खूप चिडलेली असते आणि सायली विचार करते की या प्रियाचं बोलणं ऐकायला ना हे हवे होते मग कळलं असतं की प्रिया आता माझ्या डोक्यावरती कशी नाचते आहे ते नाटकी प्रिया तिथे आता सायलीला मुद्दाम चिडवण्याचा प्रयत्न करत असते ती सांगते की तुला माहिती आहे का आमच्यातलं हे खास नातं मला केव्हा कळालं जेव्हा अर्जुनला अर्जुन, अर्जुन मला अलिबागला घेऊन गेला होता तिथे आम्ही गेल्यानंतर ना ती ट्रिप खरंच खूप रोमॅन्टिक होती तेव्हा आता सायली चिडते आणि सांगते की रोमॅन्टिक ट्रिप तिथे काय ते तुझ्यासोबत मजा मारायला नाही तर तिथे तुझ्या असं बोलून आता सायली गप्प बसते ते त्यानंतर सायली सांगते की हे बघ ते काय तिथे तुझ्यासाठी आलेले नव्हते त्यांचं महत्वाचं काम होतं म्हणून गेले होते ते सायली तिथे आता प्रियाला ठणकावून सांगते की हे बघ हे फक्त माझ्यावरती प्रेम करतात आणि हे तुझ्याकडे कधीच नाही येणार तेव्हा आता प्रिया हसायला लागते ला आणि म्हणते की अरे बाप रे तुला असं वाटतं बिचारी सायली असं म्हणता क्षणी आता सायली प्रियाचा हात झटकते आणि तिला सांगते की बिचारी वगैरे आहे मी प्रिया कुठलीही बायको ना तिच्या नवऱ्यासमोर जर आता एखादी परस्त्री जर यायला लागली ना तर तिच्यासमोर नागिनीसारखा का फना काढून उभी असते ती एवढं लक्षात ठेव सायलीच्या बोलण्यावरती प्रिया आता सांगते की बरं असं आहे तर मग तुझ्या नवऱ्याला आता मी इतकंच आपलं करून घेईल ना की तो तुला सोडून माझ्या अवतीभोवती फिरायला लागेल मग जो काढून उभी राहणार आहेस ना त्याचा काहीही उपयोग होणार नाही सांगून चिडवत असते सायली आता प्रिया समोर बोटाचा इशारा करते आणि तिला काही बोलणार इतक्यात आता प्रिया तिचा हात खाली घेते आणि सायलीला सांगते की काळजी घ्या आणि तेथून निघून जाते सायलीला आता प्रियाचा खूप राग आलेला असतो तर इकडे पूर्णाई कल्पनाच्या रूममध्ये असते तेव्हा आता पुर्णाई विचार करत असते की बघ ना माझी किती अवस्था बेकार झाली आहे म्हणजे माझी लेख माझी प्रतिमा माझ्या नजरेसमोर आहे परंतु ती मला माझ्याशी काही एक बोलत नाही आहे तेव्हा आता पुनाईची अवस्था तिथे कल्पना समजून घेते आणि सांगते की पुर्णाई माझी काही अवस्था वेगळी नाही आहे कारण प्रतिमा फक्त माझी ननद नव्हती तर माझी तितकीच चांगली ती ति मैत्रीण होती कल्पना तिथे आता सांगते की पुन्हाही माझ्या मनातल्या प्रत्येक गोष्टी मी प्रतिमासोबत शेअर करत होते तुम्हाला आठवत आहे का जेव्हा मी लग्न करून या घरात आले होते तेव्हा मी किती बावरलेले होते परंतु प्रतिमा तिने माझ्या मनाची अवस्था समजून घेतली आणि मलाही जी तिथे आता कल्पनाला सांगते की प्रत्येक माणसाला आपल्याच कसं करावं हे प्रतिमा कडून शिकावं परंतु त्याच प्रतिमासाठी तिचीच आपली माणसं आता परकी झाली आहेत कल्पना आता साड्या तिथे कपाडामध्ये लावत असताना अचानकपणे तिचे लक्ष एका बॉक्सकडे जातं आणि ती जेव्हा उघडून पाहते तर त्यात सुंदर असे छानसे कानातले असतात तेव्हा आता ती खूप खुश होते आणि पुन्हा एकदा दाखवत म्हणते की तुम्हाला आठवतं आहे का हे कानातलं त्यानंतर आता प्र तिथे कल्पनाच्या जुन्या आठवणी जाग्या झालेल्या असतात तर प्रतिमा आणि कल्पना जेव्हा गप्पा मारत होत्या तेव्हा आता प्रतिमा सांगत होते की हे तर हट्टच धरून बसले आहेत की तन्वीला सोन्याच्या बांगड्या करायच्या म्हणजे करायच्याच तेव्हा आता कल्पनाचं लक्ष प्रतिमाच्या कानातल्याकडे गेलेलं असतं आणि ती सांगते की वाव प्रतिमा हे कानातले किती सुंदर आहेत ग त्यानंतर कल्पना जेव्हा आता कॉफी पित असते अचानकपणे आता प्रतिमा ते कानातले काढून तिच्या समोर ठेवते आणि सांगते की तुला खूप आवडले आहेत ना मग ठेव तुला तेव्हा आता कल्पना सांगते की प्रतिमा अगं तू बेडे बिडे आहेस का मी तुला सांगितलं की हे कानातले खूप सुंदर आहेत आणि असा सोन्याचा दागिना काढून पटकन कोणाला द्यायचा नसतो तेव्हा आता प्रतिमा कल्पनाला सांगते की सोन्याचा दागिना हा महत्वाचा नसतो आपल्या माणसांसाठी तो किती मौल्यवान आहे हे महत्वाचं असतं हे बघ तू घेणार नाहीयेच का असं सांगून आता ती प्रतिमा कल्पनाच्या हाती ते जबरदस्ती टेकते तेव्हा आता कल्पना खूप खुश होते तर त्यात जुन्या आठवणी आता कल्पनाच्या जागे झालेले असतात कल्पना तिथे आता पुन्हा सांगते की आणि म्हणून तेव्हापासून हा दागिना मी अगदी जपून ठेवला होता तर पुन्हा तिथे आता कल्पनाला सांगायला लागते की कल्पना हे कानातले पाहून तुला जुन्या आठवणी जागे झाल्या हे कानातले पाहिल्यानंतर आता पुर्णाईना दुसरा प्रश्न पडलेला असतो की हे कानातले पाहिले आणि प्रतिमाला ना काही आठवलं नाही तर तिला त्रास झाला तर तेव्हा आता कल्पना सांगते की पुणाई आपण हे कानातले घेऊन प्रतिमाला दाखवायला जाऊयात परंतु आपण तिच्याशी जास्त काही बोलूयात नको म्हणजे कसं होईल जर आपल्याला वाटलं की प्रतिमा आता अस्वस्थ झाली आहे तर पटकन आपण तिथून निघून येऊया आता कल्पनाचा सल्ला इनाम मान्य होतो आणि दोघी आता निघतात प्रतिमाकडे जाण्यासाठी तर इकडे सायली जेव्हा आता किचन मध्ये काम करत असते अर्जुन पळतच आता सायलीकडे आलेला असतो आणि तो सायलीला सांगायला लागतो की सिनियर तुम काय म्हणाला होता तुम्हाला माहिती आहे का तेव्हा सायली अर्जुनला इग्नोर करायला लागते अर्जुन म्हणतो की म्हणजे तुमचा अजून माझ्यावर तर राग गेला नाहीये मिसेस सायली मी सगळं काही तुम्हाला सांगून टाकलं आहे ना तरी तुमचा माझ्यावरती विश्वास बसत नाही आहे का तेव्हा आता सायली मुद्दाम अर्जुनशी काहीच बोलत नाही तर अर्जुन म्हणतो बरं ठीक आहे फाईन तुम्हाला काय वाटतं मी उटाभाषा काढाव्यात ना बरं ठीक आहे मी उटाभाषा काढतो अर्जुन आता उटाभाषा काढत असताना अचालक प्रिया येते आणि प्रिया अर्जुनला हाक मारते अर्जुन पटकनात खालती लपून बसतो तर त्यानंतर प्रिया विचारायला लागते की अर्जुन इथेच होता ना आता तो कुठे गेला सायली मुद्दाम आता अर्जुनला तो तिथेच लपला असल्याचं प्रियाला सांगून टाकते तर अर्जुन आता ढोक्यालाच हात लावतो तर त्यानंतर आता प्रिया येते आणि विचारते की अर्जुन अरे तू खालती काय करतो आहे असा त्यानंतर अर्जुन उठतो आणि सांगतो की अगं माझा मोबाईल पडला होता ना तोच शोधत होतो त्यानंतर तो, 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 तो सायलीकडे पाहतो तेव्हा आता सायली विचार करते की मी माफ करावं म्हणून आता उठाबाशा काढत होता हे प्रियाला सांगायची लाज वाटते आहे का प्रिया आता अर्जुनला खेचतच तेव्हन घेऊन जात असते इतक्यात आता सायली प्रियाला थांबवते तिला सांगते की अगो तू तर सर्वांसाठी लापसी बनवणार होती ना त्याचं काय झालं तेव्हा आता प्रिया सायलीला सांगून टाकते की त्याचं काय करायचं ते, ते तू बघ मी तर चालले अर्जुनला घेऊन आणि अर्जुनला घेऊन जात असताना अचानक समोर आता कल्पना येते कल्पना आल्यानंतर आता प्रिया घाबरते तेव्हा आता कल्पना विचारते की तन्वी अगं तू अर्जुन असं का खेचत घेऊन चाललेस तेव्हा आता प्रिया सांगते की काय ना मामी माझ्या अर्जुनकडे महत्वाचं काम आहे म्हणून मी निघाले आहे त्याला घेऊन तेव्हा आता कल्पना सांगते की अगं परंतु अर्जुन किचनमध्ये होता याचा अर्थ त्याला सायलीशी काहीतरी बोलायचं असेल अगं बायकोची काहीतरी प्रायव्हसी देशील की नाही त्याला तू एक काम कर तू आत्ता जाऊन अस्मिताशी गप्पा मार आणि अर्जुनला जर सायलीशी काही बोलायचं असेल तर बोलू देत प्रियाचं तिथे कल्पनाने चांगलाच पोपट केलेला असतो आणि दोन बायकांच्या मध्ये अर्जुन मात्र अडकलेला असतो तेव्हा सायली आता अर्जुनकडे हसून पाहत असते तर त्यानंतर ता प्रिया तेथून रागानेच निघून जाते कल्पना आता अर्जुनला चांगलंच फैलावरती घेते त्याला सांगते की अर्जुन तुझ्या नक्की काय चाललेलं असतं मला कळतच नाही आहे नाही म्हणजे पूर्वी तुला ते तन्वी डोळ्यासमोर सुद्धा नको असायची आणि आता इतका का चांगला वागतो तिच्याशी तेव्हा आता अर्जुन सायलीकडे पाहत असतो तर सायली अर्जुनकडे पाहून हसत असते तेव्हा आता अर्जुन तिथे कल्पनाला सांगतो की काय आहे ना मम्मा अगं प्रतिमा त्या तन्वीला जवळ येऊ देत नाहीये ना त्यामुळे तन्वी आपली हर्ट झाली आहे मग फक्त तिला आधार देत होतो तेव्हा आताच तिथे कल्पना सांगते की अर्जुन तू तन्वीशी बोल गप्पा मार तिला जवळ येऊ देत परंतु इतकंही जवळ येऊ देऊ नकोस हा तिचे वाटेल ते वागणं अजिबात खपवून घेऊ नकोस अर्जुन तेव्हा ते 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 आता सायली इकडून अर्जुनकडे पाहत असते आणि त्याला उत्तर द्यायला इशारे करून सांगत असते तेव्हा आता अर्जुन गडबडतो त्यानंतर तिथे आता कल्पनाच्या प्रत्येक वाक्यावर ते अर्जुन नंदेबाईला फक्त मान डोलावत राहतो तर कल्पना ते, ते आता सांगते की सायली तुझ्या तुझ्या नवऱ्याला तूच बघवाई आणि रागाने तिथे तुम्ही निघून जाते कल्पनालाही अर्जुनच्या वागणं अजिबात मान्य नसतं त्यानंतर अर्जुन पटकन आता सायलीकडे पुन्हा पुढे येतो अर्जुन आता सायलीला समजावत असतो तेव्हा आता सायली सांगते की तुम्ही थांबलात था था। था था का नाही म्हणजे तुम्ही उठाभाषा काढणार होतात ना तेव्हा आता अर्जुन म्हणतो की फाईन काढतो त्यानंतर आता अर्जुन सायलीसमोर उठाभाषा काढत असतो तेव्हा तो सांगतो की मला माहिती होतं का मिसेस सायली की तन्वी मी इथे आपल्या घरी राहायला येणार आहे अर्जुन आता खूप दमलेला असतो त्यानंतर तो परत थांबतो आणि सायलीशी गप्पा मारायला लागतो तेव्हा सायली म्हणते तुम्ही परत का थांबलात तर त्यानंतर परत अर्जुन आता उठाभाषा काढायला लागतो अर्जुनच्या अवस्था आता सायलीला बघत नाही त्यामुळे सायली सांगते की बरं राहू देत ठीक आहे अर्जुन आता सायलीला समजावतो तो सांगतो की तळुवी आता इथे राहायला आले आहे म्हटल्यानंतर ते विलास मर्डर केसबद्दल सगळं काही शेअर करेल माझ्याशी आणि हे सगळं काही आपलं मधभाऊंसाठीच चाललं आहे ना मग तुम्ही इतकी चिडचिड का करताय तेव्हा आता सायली मनामध्ये विचार करते की हो हे सगळं तर मधभाऊंसाठी चाललं आहे मग माझी इतकी चिडचिड का होते आहे तुमच्याजवळ प्रियाच काय या जगातली कोणतीही परस्त्री आलेली मी सहन करू शकत नाही असं सायली मनोमन म्हणते तेव्हा आता अर्जुन परत सायलीला विचारतो की का चिडताय याचं कारण नाही सांगितले तुम्ही तेव्हा आता सायली सांगते की कारण तुम्ही जोडीदार असे खोटं बोललात त्यावर ते अर्जुन आता चकित होतो आणि तो मुद्दाम आता सायलीला विचारतो जोडीदार यू बिन लाईफ पार्टनर तेव्हा आता सायली गडबडते आणि सायली सांगते की नाही म्हणजे तुम्ही जोडीदार अशी खोटं बोललात ना म्हणून आणि प्रिया तिथे लोकप्रिया हे तुम्ही मला सांगितलं नाही खोटं वागलं तुम्ही माझ्याशी तेव्हा आता अर्जुन सांगतो की मिसेस सायली आता काही या गोष्टीसाठी तुम्ही मला जेलमध्ये टाकणार आहात का तेव्हा आता सायली अर्जुनने धमकी देत म्हणते की परत जर असं वागलात ना खरंच टाकेन मी तेव्हा आता अर्जुन हसायला लागतो तर त्यानंतर अर्जुन सायलीला सांगतो की बरं ठीक आहे मी तुम्हाला प्रॉमिस करतो की पुढे तुमच्यापासून काहीच नाही लपवणार प्लीज स्माईल तेव्हा आता सायली अर्जुनकडे पाहून हसत असते अर्जुन आता सायली तिच्या आता आपण घालवला आहे म्हटल्यानंतर खूप खुश असतो तर सायली अर्जुनला सांगते की बरं ठीक आहे मी तुम्हाला कॉफी देते अर्जुन सांगतो की नाही मला आता चैतन्य सोबत काम करायचं आहे आज माझ्याकडे कॉफी प्यायला वेळ आणि पोटात जागा दोन्ही नाही आहेत असं सांगून अर्जुन तिथून जातो तर सायली आता एकटक नज नजरेने जाणाऱ्या अर्जुनकडे पाहतच राहते हा भाग आता इथेच संपतो पुढील भागात आपण पाहणार आहोत ले ले अर्जुन आता सायलीला कॉफी प्यायची नाही असं सांगितलेलं असतं आणि त्यानंतर अर्जुनकडे आता स्टडी रूममध्ये प्रिया आलेली असते तिने अर्जुनसाठी कॉफी आणलेली असते तर प्रिया तिथे सांगते की आपण दोघे मिळून कॉफी पिऊयात मला कंपनी दे ना तेव्हा सा अर्जुन कॉफी पित असताना सायली पाहते आणि ती परत अजून खूप चिडलेली असते त्यानंतर सायली आता प किचनमध्ये पटकन जाते आणि पातीला भरून कॉफी करते कारण ती आता सायली अर्जुनवरती तिचा राग असतो त्यानंतर अर्जुन जेव्हा आता जेवण मागवतो तेव्हा आता अर्जुनला मुद्दाम सायली कॉफी देते अर्जुन सांगतो की मी तर काहीतरी खायला मागितलं होतं तुमच्याकडे तेव्हा आता सायली सांगते की ही तुमची फेवरेट कॉफी आहे ना मग प्या आता सायली अचानकपणे अशी कशी काय वागू शकते हे अर्जुनला कळतच नसतं तर आजचा भाग तुम्हाला नक्की कसा वाटला हे कमेंट द्वारे नक्की कळवा आणि ठरलं तर मग या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला वि